गुड मॉर्निंग स्टूडेंट. मागच्या तासिकेमध्ये आपण एक चिन्ह गसंख्या आणि सीमांत उपयोगिता चा तक्ता जो आहे तो आपण बघितला होता. आपला घट्ट्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा अभ्यासक्रम सुरू आहे किंवा हे आपण अभ्यासत आहोत. तर आता आपल्याला बघायचं आहे घट्ट्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत वक्र. हा वक्रसुद्धा फार महत्त्वाचा आहे अभ्यासाला. हा वक्र आपल्याला अभ्यासत असताना या वक्रामध्ये सुद्धा पूर्ण अर्थशास्त्राच्या अभ्यास तासिकेमध्ये जर आपण विचार केला किंवा अभ्यासलं तर तक्त्यांची साईज आणि हा जो वक्र किंवा हा जो आलेख दाखवला हा जवळपास अय अक्ष आणि अ अक्ष अक्ष हे दोन अक्ष आपल्याला अभ्यासायला मिळतात. तर या खालचा जो अक्ष अक्ष असतो याच्यावर नगसंख्या दर्शवल्या जाते आणि या ठिकाणी त्याच्यापासून मिळणारी उपयोगिता दर्शवलेल्या जाते. तर या ठिकाणी इकडे दाखवलेलं आपल्याला डाव्या बाजूनी सीमांत उपयोगिता बरोबर सीमांत उपयोगिता वक्र. त्याच्यानंतर इथे अक्ष अक्षावर आपल्याला या ठिकाणी दाखवलं आहे वस्तूचे नग आणि खाली दाखवलेलं आहे नगात्मक सीमांत उपयोगिता. त्याच्यानंतर इकडे डाव्या बाजूने दाखवलेलं आहे सीमांत उपयोगिता म्हणजे ही काय आपली अय अक्षावरची सीमांत उपयोगिता आणि ही अक्ष अक्षावरची काय आहे वस्तूचे नग आणि नकारात्मक सीमांत उपयोगिता या ठिकाणी या बिंदूच्या या वक्राच्या सहाय्याने आपल्याला या ठिकाणी दाखवलेली आहे. तर हा वक्र आपण अभ्यासत असताना आकृतीचे स्पष्टीकरण आपण करूया. या ठिकाणी आकृती अक्ष अक्षावर वस्तूचे नग दर्शवलेले आहेत आणि अय अक्षावर आपल्याला सीमांत उपयोगिता दर्शवलेली आहे. आता तक्त्यानुसार सीमांत उपयोगितेचे विविध बिंदू आलेखावर रेखाटून जोडलेले आहे. सीमांत उपयोगितेचे विविध बिंदू जे आहे हे काय केलेले आहे आलेखावर रेखाटलेले आपल्याला दिसून येतात. मग वक्र डावीकडून उजवीकडे खाली येतो. वक्र जो आहे हा कुणीकडून येतो डावीकडून उजवीकडे खाली येतो. सीमांत उपयोगितेचा वक्र हा आपण मागच्या आलेखमध्ये शिकलो. डावीकडून उजवीकडे खाली येतो आणि खाली आल्यानंतर असे दर्शवतो की वस्तूच्या उपभोगात सातत्याने वाढ झाल्यास सीमांत उपयोगिता घटत जाते. काय दर्शवतो वस्तूच्या नगसंख्यामध्ये किंवा उपभोगामध्ये जर वाढ झाली तर सीमांत उपयोगिता ही घटत जाते. एकूण उपयोगित सीमांत आणि एकूणमध्ये कन्फ्युजन होऊ नका. वस्तूच्या उपभोगामध्ये वस्तूची जी उपभोग घेण्याची क्षमता असेल या वस्तूच्या उपभोगात सातत्याने जेव्हा वाढ होते तेव्हा सीमांत उपयोगिता ही घटते. जेव्हा वस्तूच्या उपभोगात वाढ होते तेव्हा सीमांत उपयोगिता ही घटत जाते जेव्हा सीमांत वक्र हा अक्ष अक्षाला स्पर्श करतो. जेव्हा मग ती घटत जाते तेव्हा हा सीमांत उपयोगिता क्ष अक्षाला स्पर्श करतो. हा कोणता अक्ष आहे क्ष अक्ष. तर या ठिकाणी दाखवली हा सीमांत उपयोगिता वक्र आहे आणि हा क्ष अक्षाला स्पर्श करत आहे तेव्हा सीमांत उपयोगिता शून्य होते. मग ही जी सीमांत उपयोगिता ही काय होते शून्य होते किंवा शून्य असताना झालेली आपल्याला दिसून येते. मग हा बिंदू कमाल समाधानाची पातळी आपल्याला दर्शवते. याला सर्वाधिक समाधानाचा सर्वोत्तम बिंदू असं म्हटल्या जाते किंवा या बिंदूनंतर वस्तूचा उपभोग अशा प्रकारे केला जातो. जेव्हा सीमांत उपयोगिता उपभोग घेतल्यानंतर सातत्याने त्यामध्ये वाढ होते किंवा वाढ झालेली दिसून येते तेव्हा सीमांत उपयोगिता काय होते घटत जाते आणि घटल्यानंतर सीमांत उपयोगिता वक्र हा क्ष अक्षाला स्पर्श करतो आणि स्पर्श झाल्यानंतर सीमांत उपयोगिता ही शून्य होते. त्या ठिकाणी तेव्हाच बिंदू कमाल समाधानाची पातळी दर्शवते म्हणजे महत्तमाची पातळी दर्शवतो. तेव्हाच समाधानाचा सर्वोत्तम बिंदू म्हणजे तृप्तीचा बिंदू असं म्हटल्या जातं आणि या बिंदूनंतर वस्तूचा उपभोग हा घेतल्यास असमाधान नकारात्मक मिळते आणि सीमांत उपयोगिता ही ऋण दर्शवल्या जाते. मग जेव्हा तृप्तीचा बिंदू असं म्हटल्या जाते मग बिंदूनंतर वस्तूचा उपभोग घेतल्यास बिंदू दाखवल्यानंतर जरी आपण वस्तूचा उपभोग घेत असू तर तेव्हा आपल्याला काय दर्शवलं जातं असमाधान दर्शवलं जातं आणि जेव्हा असमाधान दर्शवल्या जाते तेव्हा नकारात्मक अशी दिशा मिळते आणि मग सीमांत उपयोगिता ही ऋण होते. जेव्हा नकारात्मक बिंदू दर्शवला जाते तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला ऋण हा बिंदू दर्शवल्या जाते.
तर यानंतर आहे सिद्धांताचे अपवाद. आता आपण काय शिकलो, सिद्धांताचे गृहिते मागच्या तासिकेमध्ये आणि या तासिकेमध्ये. आपण मागच्या तासिकेमध्ये तक्ता बघितला होता, तर या तासिकेमध्ये आपण आलेख पासून सुरुवात केला आणि आलेखाचं स्पष्टीकरण बघितलं. आता आपल्याला बघायचं आहे सिद्धांताचे अपवाद. जसे गृहिते आहेत तसे याचे अपवाद सुद्धा आहेत. तर या अपवादामध्ये आपल्याला बघायचे आहे छंद नंबर एक, नंबर दोन कंजूष व्यक्ती, नंबर तीन व्यसन, नंबर चार सत्ता, नंबर पाच पैसा. आता सिद्धांताचा अपवाद म्हटलं की छंद. आता छंद ज्या व्यक्तीला असतो, समजा जर एखादा व्यक्ती कोणत्या गोष्टीचा छंद ठेवत असेल तर तो घट्ट सीमांत उपयोगितेचा अपवाद ठरू शकतो. उदाहरणार्थ पोस्टाची विविध तिकिटे, दुर्मिळ नाणी व दुर्मिळ चित्रे याचा संग्रह करणे, संगीत ऐकणे, पुस्तकाचे वाचन करणे यासारख्या छंदांबाबत हा सिद्धांत अनुभवास येत नाही. हे छंद ज्यांना ज्यांना आहे, कोणी पोस्टाची तिकिटे साठवून ठेवतं, संगीत जास्त ऐकतं, दुर्मिळ चित्र जे असेल, जसं आपण पाहतो ऐतिहासिककालीन जे चित्र असतात ते बऱ्याच व्यक्तींना ते साठवून ठेवण्याची किंवा त्याची चित्र काढून ते साठवून ठेवण्याची आवड असते, वस्तूंचा संग्रह करण्याची आवड असते. हे जे उदाहरणे आहेत किंवा ह्या ज्या आवडी आहेत, हे या गोष्टींचे जे छंद आहे, पुस्तकाचे वाचन करणे असेल, अनेक छंदांबाबत आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर या छंदांबाबत घट्ट्या सीमांत उपयोगिता सिद्धांत अनुभवास येत नाही किंवा हा त्या ठिकाणी लागू पडत नाही. मग छंद हा जो मुद्दा आहे हा घट्ट्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला अपवाद ठरल्या जातो. यामध्ये एकजेन्सीपणा व सातत्य या गृहिताचे उल्लंघन झालेले आहे. कामुळं तर एकजेन्सीपणामुळे, एकजेन्सीमध्ये काय सांगतो आपण की एकजेन्सीचाच विचार करतो किंवा एकजेन्सीपणा त्यामध्ये असायला पाहिजे, पण छंदामध्ये तसं नसतं. म्हणून हा छंद हा घटक किंवा मुद्दा हा आपल्याला घट्ट्या सीमांत उपयोगितेला अपवाद ठरतो. त्यानंतरचा आहे दोन, कंजूस व्यक्ती. जर कंजूस व्यक्ती असेल तर कंजूस उपभोक्त्याच्या बाबतीत प्राप्त होणाऱ्या प्रत्येक वाढीव नगापासून त्याला अधिकाधिक समाधान मिळत जाते. कंजूस व्यक्ती असेल तर त्याला जो वाढीव नग आहे, वाढीव वस्तू आहे, त्याच्यापासून त्याला अधिकाधिक समाधान मिळत जाते. त्याचं महत्तम समाधान कधीच होत नाही. म्हणून कंजूस व्यक्तीच्या बाबतीत सुद्धा आपल्याला अविवेकी असतो. त्यामुळे पैशाच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर पैशाची सीमांत उपयोगिता वाढते, परंतु त्यात विवेकशीलता या गृहितेचं उल्लंघन केले जाते किंवा झालेले दिसून येते. कंजूस व्यक्ती असेल, त्याला जर कुठलीही वस्तू तो घेत असेल किंवा प्राप्त करत असेल किंवा एखाद्या वस्तूचा उपभोग घेत असेल आणि त्याला जर साठवण्याची किंवा त्याच्या प्रत्येक वस्तूमध्ये कंजूसा असेल, तर तो अधिकाधिक त्या वस्तूचा अधिकाधिक उपभोग करेल. त्याचं समाधान होणार नाही किंवा त्याचं समाधान स्थिर राहणार नाही किंवा त्याचं समाधान महत्तम राहणार नाही. मग या ठिकाणी विवेकशीलता जे गृहित आहे, या गृहिताचं कंजूस व्यक्तीच्या बाबतीत ते उल्लंघन करतं. म्हणजेच काय झालं की कंजूस व्यक्ती घट्ट्या सीमांत उपयोगितेला काय ठरतं, अपवाद ठरतं. त्यानंतरचं आहे तिसरं, व्यसन. आता व्यसनी व्यक्तीच्या बाबतीत असे आढळून येते की मद्याच्या प्रत्येक वाढीव नगाच्या उपभोगाबरोबर त्याची नशेची पातळीही वाढत जाते. एखादा मद्यपान करणारा जर व्यक्ती असेल तो जेव्हा व्यसन करतो तर त्याची व्यसन करण्याची पातळी एक प्याला घेतल्यानंतर दुसरा प्याला त्याला घ्यावा वाटतं. म्हणजे काय, ते हळूहळू त्याची पातळी जी आहे ही वाढत जाते. म्हणजे एका नगापासून त्याला अधिक नगाचा उपभोग घेता येतो आणि मग तो नगाचा उपभोग तो घेतो तर त्याची जी नशेची पातळी आहे ही काय जाते, वाढत जाते. त्यामुळे मद्यपी व्यक्तीची सीमांत उपयोगिता वाढल्यासारखे वाटते. मग एखादा व्यसनी व्यक्ती असेल, मद्यपी व्यक्ती असेल, मग त्याची सीमांत उपयोगिता सतत वाढतच जाते. खरे तर हा आभास असतो, पण ही स्थिती जवळजवळ सर्वच व्यसनांच्या बाबतीत लागू होती. ह्या खरा विचार केला तर हा आभास असतो, परंतु जवळजवळ ही सर्वच व्यसनी व्यक्तींच्या बाबतीत लागू होते. मात्र यात विवेकशीलता या गृहितेचे सुद्धा उल्लंघन, म्हणजे व्यसनाच्या बाबतीत सुद्धा विवेकशीलता या गृहितेच्या बाबतीत त्याचे उल्लंघन होते. म्हणजेच काय की व्यसन सुद्धा घट्ट्या सीमांत उपयोगिते सिद्धांताचा अपवाद ठरतो. त्यानंतर आहे सत्ता. आता सत्ता म्हणजे काय की व्यक्तीला जशी जशी सत्ता प्राप्त होते तशी तशी सत्तेची लालसा वाढत जाते. जसे जसे सत्ता मिळते, जसं जसं पॉवर मिळतो, तसं तशी व्यक्तीची काय होते,
लालसा जी आहे, लालूस जी आहे, ती काय होते, वाढत जाते. आणि जेव्हा लालूस वाढत जाते तेव्हा परत परत तो करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे त्याच्यापासून मिळणारी जी उपयोगिता आहे ही सुद्धा वाढत जाते. मग सत्याला सुद्धा विवेकशीलता हे गृहीत उल्लंघन करतं किंवा उल्लंघन झालेले दिसून येते. म्हणजे सत्ता जर एखाद्या व्यक्तीच्या हातात आली तर जशी जशी सत्ता प्राप्त त्याला होत जाते तशी तशी त्याची सत्तेची लालच वाढत जाते. आणि वाढत गेल्यानंतर या ठिकाणी विवेकशीलता गृहितेचं हे सत्ता अपवादक ठरतं, उल्लंघन करतं. मग हे सुद्धा घट्ट्या सीमांत उपयोगितेचं काय आहे, अपवाद आहे असे आपल्याला दिसून येते. त्यानंतरचं पाचवं आहे पैसा. आता पैशाची सीमांत उपयोगितेचा विचार जर आपण केला तर पाचवा आहे पैसा. आणि शेवटचं पैशाची सीमांत उपयोगिता कधीही शून्य होत नाही असे म्हटले जाते. अगदी बरोबर, पैशाची सीमांत उपयोगिता कधीतरी शून्य होते का? जसं जसं आपल्याला पैसा मिळत जातो पैशाच्या साठ्यात वाढीबरोबर सीमांत उपयोगिता सुद्धा वाढत जाते. कारण विविध गरजा भागवण्याकरता अनेक वस्तू व सेवांची खरेदी करण्यासाठी विनिमय माध्यम म्हणून पैसा वापरला जातो. पैशाची जी साठ्यामध्ये वाढ होत जातं, साठ्यामध्ये वाढ झाल्यानंतर सीमांत उपयोगिता सुद्धा वाढत जाते. कारण विविध गरजा भागवण्याकरिता अनेक वस्तूची व सेवांची खरेदी करण्यासाठी विनिमय माध्यम म्हणून पैसा वापरला जातो. पैसा जसा जसा मिळत जातो, कोणालाही पैसा जसा जसा मिळत जातो तशी तशी त्याच्या पैशाच्या साठ्यामध्ये वाढ होत जाते. म्हणजेच काय झालं, पैशाची सुद्धा उपयोगिता ही वाढत जाते. मात्र काही अर्थतज्ञांच्या मते सिद्धांत पैशाला लागू होतो. उदाहरणार्थ श्रीमंत व्यक्तीपेक्षा गरीब व्यक्तीला पैशाची सीमांत उपयोगिता जास्त जाणवते. सीमांत व्यक्तीपेक्षा गरीब व्यक्तीला काय होते, पैशाची गरज जास्त भासते, मग त्याची सीमांत उपयोगिता ही जास्त जाणवते. अशा प्रकारे आपण सिद्धांताचे अपवाद एकूण पाच बघितले. त्याच्यामध्ये छंद असेल, कंजूस असेल, व्यसन असेल, सत्ता असेल, पैसा असेल, अशा या पाच अपवादांचा अभ्यास आपण या तासिकेमध्ये केला. आणि हे पाचही अपवाद लक्षात ठेवायसाठी पाठ करण्यासाठी अतिशय सोपे आहेत. मागं पुढे झाले तरी चालतात, पण गृहितके आणि अपवाद हे पाठ करायचे घट्ट्या सीमांत सिद्धांताचे. आणि अशा प्रकारे आपण घट्ट्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अभ्यासला. यानंतरचा जो भाग आहे तो आपण पुढच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.